अवैधरित्या दारूची वाहतूक करणारी कार गोंदिया पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने पकडली असून त्यातून देशी दारूच्या 900 बाटल्या जप्त करण्यात आल्यात. सदरची घटना रात्रीच्या दरम्यान गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव येथील मोरगाव चौकात घडली. या कारवाईत पोलिसांनी दारू आणि कार असा 2,21,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. आरोपी गणेश शिलेवार राहणार बाराभाटी यांच्याविरुद्ध अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. न्यूज रिपोर्टर चेतन समृत, आज 24 तास, गोंदिया. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन. तसेच आज 24 तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.